तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता निंबायती तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज मुसळधार पावसासोबतच गारी सुद्धा पडत आहे खूप जोरात. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या हातामध्ये तुम्हाला सगळे गार दिसणार आहे. तसेच खाली सुद्धा पाहू शकता आम्ही या ठिकाणी काही कामानिमित्त शेतात आलो होतो, परंतु शेतातून घरी जात असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमची गाडी बिल पण उभीच आहे. शेतातून घरी जाताना इतका भयानक मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि गारासुद्धा पडत असल्यामुळे आता आम्ही घरी लवकर जाऊ शकत नाही आहे. बघू शकता या ठिकाणी किती गारा पडत आहे ते, हे बघा हातात. आज खाली पण पाहू शकता तुम्ही शेतात, अजून पत्र पण वाचत आहे. आम्ही कुठं थांबलेलो या ठिकाणी गोट्यात, एका गोट्यामध्ये आमचा मित्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेट कसा थांबलेला आहे. इकडं हे पाहुणे मंडळी पण या ठिकाणी व्हिडिओ करत आहे. या ठिकाणी एकदम खतरनाक पाऊस चालू झालेला आहे. पाहू शकता तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का ते कमेंट करून नक्कीच कळवा. कुठून तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहत आहात ते सुद्धा कळवा. आणि आमच्याकडे या ठिकाणी आज मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. काल सुद्धा तसंच आमच्या गावात खूप मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला होता आणि आज सुद्धा जोरदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आणि त्यासोबतच अजून ऊनसुद्धा तुम्ही बघू शकता किती जोरात ऊनसुद्धा पडत आहे. त्यासोबत पाऊस, गारा, सगळं प्रकार एकत्र आपल्याला बघायला मिळणार आहे. अशा वातावरणात पहा पाऊस जोराचा, त्यासोबतच ऊनसुद्धा चमकताना आपल्याला दिसणार आहे. एकदम खतरनाक मध्ये पाऊस चालू आहे. त्यानंतर ऊन सुद्धा एकदम खतरनाक पडत आहे आणि पाऊस पण चालू आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्यात मी दाखवतो. आम्ही एका कोट्यात थांबलेलो आहे. आमच्या गाडीकडे वगैरे पण साईडला शेतात आलो होतो की कामानिमित्त. तर एकदम जोरात गारा वगैरे झालेला आहे आज एकदम खतरनाक मध्ये आणि ऊन सुद्धा पडत आहे. तुम्हाला दाखवतो मी आता एकदम का गाईज. थोड्याच वेळानंतर फक्त अर्धा तास म्हणजे 30 ते 40 मिनिटं या ठिकाणी पावसाने त्यासोबतच गाऱ्याने हजेरी लावलेली आहे आणि आता सगळं काही क्लिअर झालेलं आहे. वातावरण वगैरे तुम्ही पाहू शकता एकदम निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. थोडंसं सावली वगैरे आहे. पाऊस पूर्णपणे या ठिकाणी थांबलेला आहे आणि आमचं काही साहित्य मागे राहिलं होतं ते आमचा शेट त्या ठिकाणी घ्यायला गेला होता तो आता आणून घेतलाय त्याने. तर शेट काय राहिलं होतं आपलं विळा आमचा राहून गेला होता, परंतु पाऊस चालू झाल्यामुळे आम्ही पळून आलो होतो आणि आता विळा वगैरे भाऊन आणलेला आहे आणि आता आम्ही निवांतमध्ये घरी जाणार आहे. एकदम पाऊस वगैरे एकदम बंद झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ वगैरे कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे वगैरे पाऊस चालू असेल तर तेही सांगा. चला मग भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.